अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडीसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे रणरणत्या उन्हात अंगणवाडी सेविकांचा हल्लाबोल पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर दुपारी दीडच्या सुमारास आग ओकणारा सूर्य आणि तापलेल्या रस्त्याकडून मिळणारे चटके सोसत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली एवढ्या उन्हातही आपल्या मागण्यांसाठी सेविकांनी तापलेल्या डांबरी रस्त्यावरच धरणे आंदोलन केले हे पाहून परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली मात्र या उन्हाची तमानं बाळगता गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्यांची उजळणी या सेविकांनी करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला तर जिल्हा परिषदेला मोर्चा आंदोलन नवे नाही अंगणवाडी सेविका मदतनीश यांचे आंदोलनही नित्याचेच झाले आहे मात्र वर्षानुवर्षे त्याच त्या मागण्या करूनही त्या मान्य करता येत नाहीत केवळ तारीख पे तारीख या पद्धतीने शासन वेळ मारून नेत आहे तरीही आंदोलनाची धार कमी न करता शासनाला जागे करण्याचे मागण्यांचा विचार करण्यास भाग पाडण्याची संघटनांकडून आंदोलनाची हाक दिली जाते बुधवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनने आंदोलन करत पुन्हा एकदा मागण्यांचे लक्ष वेधले यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सेविका यांना जे मानद दिले जाते ते दरमहा पाच तारखेच्या आत देणे आवश्यक आहे वाढ केलेले मानधन त्वरित देण्यात यावे अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या रिक्त जागा ताबडतोब भराव्यात ज्या अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त किंवा मयत झाली आहे त्या ठिकाणच्या मदतनिसांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी सेवानिवृत्ती लाभ तत्काळ देण्यात यावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालवाडीच्या नावाखाली अंगणवाडीचे वर्ग भरवले जात आहेत त्यामुळे अंगणवाडीची पटसंख्या कमी होत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या खाजगी बालवाड्या तत्काळ बंद कराव्यात नवीन मोबाईल देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत तर आप्पा पाटील अनिता माने जयश्री पाटील नंदा भोरे शोभा भंडारे विद्या कांबळे भारती कुर्णे शमा पठान शफुराबी शेखजी अंजली श्रीसागर दीपाली पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे